योग बिरागरी प्रकल्प हिमल कसा म्हणजे आहोत योग बिरागरी प्रकल्प हिमल कसा इकडे हे पण आमचे कॅमेरामॅन आहेत तिकडे फोटो काढला दादा एक फोटोग्राफी बघा तुम्ही माझी किती काटा कटकट अरे इकडे बघ ना आता धन्यवाद आजकाल 18,000 पण भोपळो येतोय ब्लास्ट दिसायला पाहिजे मागे पुढे करा तसं बटन वर ना आता आम्ही हेमल कसा इथल्या त्रिवेणी संगमावर आहे. तीन नद्यांचा संगम आला त्रिवेणी संगम बोलतो. त्रिवेणी संगम म्हणजे काय? तीन नद्यांची नाव सांग ना. तिकडे बोलले ना हे ना आला डोळ्यांना त्रास होतो. प्राणी आंधळे होतात. त्रिवेणी संगमावर आम्ही आलेलो आहे आणि पुढची माहिती देतील शैलेश कणसे यांनी आताच आपल्याला सांगितलंय त्रिवेणी संगम म्हणजे तीन नद्यांचा संगम असं. इथे मला काहीतरी मगरीसारखं दिसतंय बोर्डावर. जगातील सर्व
सर्व गोष्टींबद्दल अनेक गोष्टींबद्दल माहिती असलेले जाणकार शैलेश कणसे झालंच तर कुस्ती कबड्डी गर्भजल परीक्षा गर्भजल अणुविज्ञान क्रिकेट फुटबॉल अशा प्रकारे सर्व प्रकारची माहिती जगातल्या सर्व सर्व गोष्टींची सर्व माहिती असलेले शैलेश कणसे आपल्या सोबत आहेत. हे आपलं परमभाग्य आणि ते आपल्याला यापुढे या स्थळाची पूर्णपणे माहिती देणार. कुठून विकिपीडियालाही पण माहीत नसेल एवढी माहिती आपल्याकडे आता आता मिळणार आहे. हा जो प्राणी आहे तो मगर आहे. तर आता आपण उभे आहोत हिमलकसा येथील त्रिवेणी संगम या ठिकाणी. इथे तीन नद्या आहेत, एक ही दुसरी नदी आणि ही तिसरी नदी म्हणता येईल, कारण या दोन नद्यांच्या संगमातून ही तिसरी नदी तयार झाली. असा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम. हो तर आपण आता उभे आहोत हिमलकसा येथील त्रिवेणी संगम या ठिकाणावर. इथे आपण बघू शकता नदी सगळ्यात जास्त फोर्स असलेली नदी ही इथून येत आहे. इथून आणि या दोन नद्यांच्या संगमातून तयार झालेली ही तिसरी नदी. अशा तीन नद्यांचा हा संगम आहे. त्या संगमाच्या जवळ आम्ही बसलेलो आहोत. तिथे आम्ही आज फिरायला आलेलो आहोत. हिमलकसाला जायला जर तुम्ही येणार असाल तर 2 वाजता हिमलकसाचे लोकबिरादरी प्रकल्पाचे गेट उघडतात. अजून अद्याप 2 वाजलेले नाही आहे, 2:10 आहे, तर तोपर्यंत आम्ही त्रिवेणी संगम बघायला आलेलो आहोत. तर सर मी आता 2 मिनिटं बोलतो भाषण द्या. साऊंड या बसताय का? बसा बसा लाजताय का? बसा या. तुम्हीला डेंजर आहे दादा, तुम्हाला माहित नाही, तर तुम्ही अजून माझी कॉमेडी ऐकली नाही. बस कॅमेरे चालू आहे खरंच. हो बरं, आम्ही आता सध्या लोकबिरादरी प्रकल्प जो प्रकाश आमटे सर आहे त्यांच्या पत्नी मनोबाई आमटे यांनी सुरू केलेला होता, त्याला आम्ही व्हिजिट दिलेली आहे. आमचा प्लॅन होता की ॲक्च्युली इथं येऊन बघायचं, निसर्गाचा आनंद घ्यायचा. दुसरी गोष्ट म्हणजे इकडचं वन्यजीवन प्राणी संग्रहालय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या औषधी वनस्पती इथे त्यांनी लावलेल्या आहेत बऱ्याच प्रकारच्या. आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात मोठं जे त्यांनी काम केलेलं आहे ते म्हणजे मुलांना, ते आदिवासी मुलांना ते शिक्षण देण्याचं सगळ्यात मोठं जोरदार काम करतं. खूप मोठी गोष्ट आहे आमच्या त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी ही बघण्यासाठी खूप मोठी आहे. खूप आनंद वाटला आहे बघून. आणि आमची व्हिजिट संपलेली आहे आता सध्या आणि आम्ही निघतो आहे थोड्या वेळाने. खूप बरं वाटलं, थँक्यू व्हेरी मच. त्यांचं जे कार्य आहे ते आपण बघतो इकडे. वसतिगृह तुम्हाला काय बोलायला येतं? शाळा लोकबिरादरी आश्रमशाळा मुलांसाठी वसतिगृह. अतिशय सुंदर असा परिसर मुलांना खेळण्यासाठी मैदान. मी पण इथे उभा आहे अगदी निसर्गात. कॅमेरामॅन सचिन कदम के साथ अक्षय बरे आज तक. लोकबिरादरी प्रकल्प हिमलकसा काळे वरती नाव आम्ही आहोत. लोकबिरादरी प्रकल्प हिमलकसा इकडे. हे पण आमचे कॅमेरामॅन आहेत इकडे. फोटो काढला फोटोग्राफी बघा तुम्ही माझी किती कटाकट कट.
पूर्ण एक्सप्रेशन बसताना. अरे इकडे बघ ना आता. धन्यवाद. वन टू थ्री करून सिक्वेन्स मध्ये एक दोन तीन काढत रा. लपता का रे. अटैक अटैक अटैक. Bye bye. Alas tu. तऱ्हेने दोन वाजता चालू झालेली आमची लोकबिरादे प्रकल्पाचे टूर 4 वाजता संपलेली आहे. मी तुम्हाला सर्व लोकबिरादरी प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांचं छायाचित्रीकरणास सक्त मनाई असल्यामुळे आम्ही एकही फोटो काढू शकलो नाही किंवा व्हिडिओ काढू शकलो नाही. अजिबात नाही. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले फक्त ते प्राणी पक्षी जे काही होते ते काय म्हणजे बरेच होते. त्यांची शाळा बघितल्या, वसतिगृह बघितले, परिसर बघितला, मैदान, वाचनालय, त्यांचं संग्रहालय, बांबूंनी म्हणजे हँडीक्राफ्टच्या ज्या वस्तू होत्या हस्तकलेच्या त्या आम्ही पाहिल्या. आणि आता आम्ही आमच्या परतीच्या वाटेस निघतोय बॅक टू चंद्रपूर. मधल्या 4:10 झालेले आहेत. चाललो परत चंद्रपूरला. हा बोर्ड बघा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चलो हाय बाय. चेक आउट हात ठेव. कॅमेरा हात ठेव. कॅमेरा चला. आम्ही आमच्या गाडीत चाललो परत. बाय बाय. चेक आउट. रिटर्न जर्नी बिगिन्स. बॅक टू चंद्रपूर. बॅक टू चंद्रपूर. चंद्रपूर टू नागपूर. चंद्रपूर आहे नागपूर. चंद्रपूर चंद्रपूरला येऊन नागपूरला पण जाऊ शकतो ना. हो नका बोलू. त्याच्या दुकानाच्या बाहेर दुसरा बोर्ड लावला फोटोग्राफीचा.
कॅमेरा चालू आहे रेकॉर्डिंग. चंद्रपुरीकडे आम्ही आलो आहोत सिमरन खानावळ इथे जेवण्यासाठी. बघू शकतो आपण सिमरन खानावळ. चला बघूया आतमध्ये काय आज शिजले. सिमरन मावशिंदींचं काय बनवलंय आज बघूया. हे आहे तर सिमरन मावशी बसताना. अरे इकडे बघ ना आता. धन्यवाद.